फडणवीसांचा नाशिक दौरा रद्द झालेला. आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस मुंबईतच थांबणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. भाजपच्या गोटात सुद्धा हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा रद्द झालेला आहे. देवेंद्र फडणवीस मुंबईतच थांबणार आहेत आणि त्यामुळे शिंदेंच्या नाराजीनं राज्यामध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो का याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या गोटात सुद्धा मोठ्या हालचालींना वेग सुरू झालेला आहे. कारण जर शिंदे भाजपमध्ये गेले तर राज्यातल्या राजकारणाची गणितं वेगळी असतील. पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यातले मुख्यमंत्री वेगळे असतील, मुख्यमंत्री वेगळे असतील आणि राज्यातले मंत्री वेगळे असतील. त्यामुळे शिंदेंची नाराजी दूर करण्यामध्ये शिवसेनेला यश येतंय का, किंवा शिवसेनेमधले शिंदे हे भाजपमध्ये जाणार आहेत का, भाजपच्या एका बड्या नेत्यानं गुजरातमध्ये त्यांची बडदास ठेवली अशी सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंच्या नाराजीनं राजकीय भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत. सुशांत, देवेंद्र फडणवीस आता मुंबईत थांबणार आहे, त्यांचा दौरा रद्द झालाय, राजकीय भूकंपाची चाहूल दिसतीये. नक्कीच संदीप, आपण बघतोय एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि नाराज एकनाथ शिंदे सध्या गुजरात म्हणजे सुरतमध्ये जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्याचसोबत आपण बघतोय भाजपच्या गोटात देखील आता हालचाली सुरू झालेल्या आहेत. जे आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार संदीप, देवेंद्र फडणवीस आज योगादिन असल्यामुळे नाशिकला जाणार होते, मात्र देवेंद्र फडणवीस आता थेट मुंबईतच थांबणार आहेत. सगळ्या घडामोडींवर देवेंद्र फडणवीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आपण बघतोय काल विधान परिषदेत भाजपने पाचही उमेदवार निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने भाजपने उत्साह साजरा केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईतच होते, भाजप प्रदेश कार्यालयात काही वेळ बसून होते आणि ते सकाळी पहाटे नाशिक दौऱ्यावर जाणार होते, नाशिकला योगादिन दिवस साजरा करण्यासाठी जाणार होते. मात्र आज आपण बघतोय एकनाथ शिंदे यांच्या जशा घडामोडी हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे स्वतः आता मुंबईतच आहेत, त्यांच्या सागर या निवासस्थानी असल्याची आपल्याला संदीप माहिती मिळते खात्रीलायक सूत्रांकडून. अगदी सुशांत, या सगळ्यामध्ये दुसरी एक महत्वाची बातमी, एकनाथ शिंदे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या हॉटेलमध्ये सगळी बडदास एकनाथ शिंदेची एका भाजपच्या गुजरात मधल्या मंत्र्यांना ठेवल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात आहेत का, गाठी भेटी आणि चर्चा सुरू आहेत का अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. नक्कीच संदीप, आपण बघतोय मागील आठवड्याभरापासून एकनाथ शिंदे हे ठाकरेंवर, विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्याचसोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि एकनाथ शिंदेमध्ये खडाजंगी झाल्याचं देखील खासगीत चर्चा सुरू होती, शिवसेनेच्या आमदारांमध्ये चर्चा सुरू होती. त्यानंतर एकनाथ, आता आपण बघतोय विधान परिषदेत भाजपचे सहज पाच उमेदवार निवडून आले, त्यामध्ये शिवसेनेची देखील काही मतं फुटली. त्यानंतर असं संशय व्यक्त केला जातोय संदीप की ही एकनाथ शिंदेने मदत भाजपला केली की काय, असं एक संशय व्यक्त केला जातोय. आणि त्यानंतर आपण बघतोय एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले काल संध्याकाळपासून. साम टीव्हीने खरं तर सगळ्यात आधी आपण कालच बातमी दिली होती की एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यानंतर आज अपडेट येते की एकनाथ शिंदे हे सुरतला गेलेत आणि आपण बघतोय तिथे देखील सुरतमध्ये एका भाजपच्या मंत्र्याने त्यांना मदत केल्याची जी आहे ती माहिती मिळते. अजून तरी त्याला दुजोरा मिळाला नसला तरी सध्या तरी राजकीय वर्तुळात तीच चर्चा आहे, भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे सुरतला गेलेत आणि एकनाथ शिंदे आता काय मोठा राजकीय भूकंप करणार हे संदीप पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण आपण बघतोय महाविकास आघाडीचं सरकार आहे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या तिघांचं सरकार आहे, त्या सरकारमधील महत्वाचा पक्ष शिवसेना, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे नंबर दोनचे मंत्री आहेत आणि आता तेच जर नाराज असतील तर महाविकास आघाडीचं भविष्य आणि महाविकास आघाडीचं भवितव्य पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. अनेक महत्वाच्या घडामोडी घडतायत. एकनाथ शिंदेच्या सोबत 17 आमदार नाराज आहेत आणि ते नॉट रिचेबल असल्याची माहिती कळते, तर दुसरीकडे भाजपमध्ये अंतर्गत गोटाळ हालचालींना वेग आलाय. देवेंद्र फडणवीसांचा नाशिक दौरा रद्द झालाय, मुंबईमध्येच ते थांबणार आहेत.